वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनश्री फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कर्पूर होम केव्हा करावा संकटकाळी कर्पूर होम हा एक अचूक आणि प्रभावशाली असा महत्त्वपूर्ण उपाय आहे आणि कर्पूर होम कसा करावा तर नारळ पूर्णपणे सोलून त्याची फक्त शेंडी ठेवून देवासमोर स्थापना करावी आणि प्रथम आपण गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुमचे जे कोणी इष्टदैवत असतील आराध्य दैवत असतील त्यांचं स्मरण करून आपले संकट त्यांना सांगायचं आहे आणि नारळावरती कापराची वडी ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करावी तर पहिली वडी संपताच आपण त्यावर दुसरी वडी ठेवायची आहे म्हणजे एक नारळ घ्यायचं त्यावर आपण आपल्या देवांचं नामस्मरण करून त्यावर कापूर ठेवायचा आहे आणि पहिली वडी अगोदर प्रज्वलित करायची आहे आणि ती संपल्यानंतर त्यावर म्हणजे ती संपायच्या आतच आपण त्यावर दुसरी वडी ठेवायची आहे अशा आपण सात नऊ अकरा किंवा एकवीसच्या संकेत घेऊ शकतो म्हणजे कापराच्या वड्या आपण इतक्या घेऊन हा होम करू शकतो तर अशा प्रकारे आपण नारळावर कापराची जो तर जी आहे तर ती तेवट ठेवायची आहे आणि अशा या कर्पूर होमाचे फळ कित्येक तरी पटीने जास्त असते तर आपण आता कर्पूर होम केव्हा करावा आणि तो कसा करावा तर पहा रोज सकाळी आणि संध्याकाळी कर्पूर होम आपण अवश्य करायला हवा त्याने घरात शांतता सुख समृद्धी लाभायला मदत होते आणि अत्यंत संकटकाळी अथवा महत्वाच्या कामावर निघण्यापूर्वी देखील आपण कर्पूर होम करू शकतो बऱ्याच वेळेला कसोटीचे प्रसंग येतात अशावेळी आपण काय निर्णय घ्यावा किंवा काय करावं आपल्याला सुचत नाही आणि अतिशय बिकट परिस्थिती असते पेच प्रसंगी देखील आपण कर्पूर होम ही सेवा नक्कीच करू शकतो आणि कर्पूर होम केल्यानंतर आपण थोडा वेळ शांत बसावं त्यामुळे आपलं मन स्थिर राहतं शांत राहतं आणि बऱ्याच वेळेला आपण जे काही उपाय केलेले असतात तर त्याचं प्रतिबिंब आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागतं आणि शांत मन असेल त्यावेळेला आपण जे काही निर्णय घेतो ते देखील अतिशय योग्य असतात ते निर्णय सहसा चुकत नाही आणि त्याचबरोबर पहा की अकस्मात कोणाकडून तरी आपल्याला मदत मिळत असते किंवा आपल्याला काहीतरी नवनवीन कल्पना सुचत जातात आणि अशा परिस्थितीत म्हणजे परिस्थिती अनुकूल होण्यास मदत होते आणि संकटातून आपली मुक्ती होते त्याचबरोबर जे काही संकट असेल त्याची तीव्रता कमी होऊन आपल्याला मार्ग मिळत असतो आणि कर्पूर होम करताना मंत्र किंवा स्तोत्र म्हटले नाही तरीही चालतं पण आपल्या सद्गुरूंचं किंवा आपण आपल्या इष्टदेवतेचं जर नामस्मरण केलं तर ते आपल्याला अजून चांगलं त्याचं फळ प्राप्त होऊ शकतं म्हणून मंत्र जप किंवा स्तोत्र पठन करत आपण कर्पूर होम करायचं आहे आणि कर्पूर होमच्या अग्नीसमोर आपण जे काही स्तोत्र किंवा मंत्र पठन करत असतो ते आपल्याला जमतील तेवढ्या पटीने आपण करू शकतो जर एखादं स्तोत्र तुम्ही पठन करणार असतील ते देखील तुम्ही अकरा एकवीस एकावन्न पद्धतीने म्हणजे देखील तुम्ही बोलू शकतात किंवा जर मंत्र जप करणार असतील तर समजा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जप करणार असतील त्यावर तुम्ही एक माळ देखील जप करू शकतात आणि तेवढा वेळ आपण जो कापूर आहे तर तो प्रज्वलित ठेवायचा आहे म्हणजेच एक कापराची वडी त्यावर ठेवायची ती प्रज्वलित करायची आणि नामस्मरण आपण सुरू ठेवायचं आहे नामस्मरण करत आपण ते कर्पूर होम तसा तो करत राहायचा आहे म्हणजेच ते तो जो कापूर आहे तर तो जळत तसाच ठेवायचा आहे नारळावर आणि मग ते तुम्ही कितीही वड्यांचं त्या ठिकाणी ठेवू शकतात एकवीस एक्कावन्न ज्या पद्धतीने तुम्ही मंत्र जप करणार आहात तेवढ्या तुम्ही कापूरच्या वडी त्या ठिकाणी ठेवू शकतात त्यासाठी असं कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही त्याचबरोबर पहा की हा विधी करताना एकाच नारळावरती आपण हव्या तितक्या प्रमाणात कापूर जाळू शकतो आणि त्याने नारळ जळत नाही काही दिवसांनी आणि त्याच नारळावर म्हणजे हा जर तुम्ही सेवेला सुरुवात केली असेल कर्पूर होम करायला मावसेपासून जर सुरुवात केली असेल तर तुम्ही रोज ही सेवा करायची आहे आणि रोज त्याच नारळावर कापूर जाळायचे आहेत तर ज्या वेळेला तुम्ही एकच नारळावर रोज फक्त कापूर वेगवेगळे ते जाळायचे आहेत आणि शक्यतोवर जर भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या भीमसेनी कापूर हा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला असतो थोडा महाग असतो पण त्या त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात घरात देखील अतिशय पवित्र आणि सुगंधित वातावरण राहतं आणि आपली अडलेली कामं देखील पूर्ण होण्यास मदत होत असते त्याचबरोबर जर काही दिवसांनी जे नारळ आपण घेतलेलं असेल रोज आपण एकच नारळ घ्यायचं आहे जे पहिल्या दिवशी घेतलं असेल तेच आपण रोज घ्यायचं आहे आणि काही दिवसांनी जर ते नारळातलं पाणी आटतं किंवा ते सुकून जातं तर अशावेळी आपण अमावस्या किंवा पौर्णिमेला नारळ बदलवू शकतो तसंच नारळ जर तडकला असेल काही वेळेला त्या एकाच नारळावर आपण रोज ही सेवा करत असतो तेव्हा बऱ्याच वेळेला ते नारळ तडकतं किंवा ते, कि ते खराब होतं किंवा फुटतं तर अशा वेळेत आपण ते नारळ आहे तर ते कचऱ्यात वगैरे न टाकता आपण ते पाण्यात विसर्जन करायचं आहे आणि त्या दिवसापासून आपण दुसऱ्या नारळावर आपण जी सेवा आहे रोजची ती नेहमीप्रमाणे करू शकतो ते नारळ जर खराब झालं तरच ते विसर्जन करायचं आहे आणि जर ते चांगलं असेल त्यावर तुम्ही सेवा करू शकतात आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आता आपण नारळ दुसरं घ्यावं तेव्हा तुम्ही ते, ते नारळ दुसरं घेऊ शकतात अमावसे किंवा पौर्णिमेला नारळ बदलवू शकतात आणि जे आधीचं नारळ आहे जर ते चांगलं असेल तर त्याचा तुम्ही प्रसाद बनवून खाऊ शकतात म्हणजे प्रसाद बनवताना ते गोड काहीतरी पदार्थ बनवायचा आहे आणि तशा पद्धतीने त्या आधीच्या नारळाचं तुम्ही प्रसाद म्हणून देखील ते ग्रहण करू शकतात तर अशा पद्धतीने रोज तुम्ही कर्पूर होम नक्कीच करू शकतात आणि कर्पूर होम हा तुम्ही जर अमावसेला सुरुवात केली तर तो तुम्ही अगदी नित्य नियमाने सेवा ही करू शकतात जोपर्यंत तुमचं कोणतंही काम होत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकतात आणि पुढे देखील तुम्ही घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून देखील ही सेवा नक्कीच करू शकतात आणि त्याचबरोबर पहा ही सेवा तुम्ही केव्हा करावी ही सेवा तुम्ही दिवसभरात ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा केव्हाही करू शकतात त्याचबरोबर तुम्ही मंत्र जर बोलत असतील कोणताही मंत्र बोलत असेल कुलदेवीचा मंत्र असेल किंवा तुमच्या गुरूंचा मंत्र असेल किंवा स्वामींचा मंत्र असेल तो तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा देखील तो मंत्र बोलू शकतात किंवा जर एखादं स्तोत्र तुम्ही पठण करणार असतील ते देखील तुम्ही एक किंवा तीन पाच सात अक अकरा एकवीस अशा विषम संख्येमध्ये ते स्तोत्र देखील तुम्ही पठण करू शकतात म्हणजे नारळावर ज्या वेळेला तुम्ही कापूर जाळत असतात त्यावेळेला तुम्ही मंत्राचं किंवा स्तोत्राचं पठन कंटिन्यू करू शकतात तर अशी ही सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही रोज करू शकतात त्याचबरोबर ही सेवा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण ही सेवा करू शकतं विवाहित असेल अविवाहित असेल विधवा स्त्रिया देखील ही सेवा करू शकतात अशा पद्धतीने ही अतिशय साधी सरळ सेवा आहे पण हे तुम्ही रोज करा याचे तुम्हाला चांगले अनुभव नक्कीच येतील कोणतंही संकट असेल कोणतंही काम होत नसेल त्यासाठी देवाला साकडं घालून ह्या अशा पद्धतीने तुम्ही रोज ही सेवा करू शकतात तर कर्पूर होम करताना हातात नारळ घेतल्यानंतर नारळाची शेंडी आहे तर नारळाची शेंडी ही देवांच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपण हातात नारळ घेऊन मग त्यावर कापूर ठेवायचा आहे आणि तो कापूर जाळायचा आहे त्यावेळेला आपण नामस्मरण करायचं आहे तर नामस्मरण तुम्ही तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेला नक्कीच करू शकतात ही अतिशय साधी सोपी सेवा आहे पण खूप जास्त प्रभावी आहे आणि ही सेवा तुम्ही अमावसेपासून सुरुवात केली तरीही चालू शकता किंवा पौर्णिमेपासून सुरुवात केली तरीही हरकत नाही किंवा जर दोघही वेळेला तुम्हाला नेमकं काही अडचण आली असेल आणि जर तुम्हाला तेव्हा ही सेवा करायला शक्य झालं नसेल आणि तुमचं काहीतरी अर्जंट काम असेल किंवा काही संकट असेल तर त्यावेळेला तुम्ही कोणत्याही दिवसापासून आणि कोणत्याही वेळेला ह्या सेवेला सुरुवात करू शकतात लक्षात घ्या अमावस्या पौर्णिमेला केलं तर चांगलंच आहे आणि जर तेव्हा नाही जमलं आणि मध्ये अचानक काही अर्जंट असं तुम्हाला खूप गरजेचं आणि महत्त्वाचं असं काम असेल तर त्यावेळेला तुम्ही ही सेवा त्यावेळेला सुरुवात करू शकतात म्हणजे कोणताही दिवस असेल आणि कोणताही वेळ असेल कोणताही वार असेल तरी तुम्ही ही सेवा करू शकतात पण सेवा करताना अतिशय मनापासून करायची आहे आणि ती करताना आपली श्रद्धा देखील तेवढीच महत्वाची असते कारण कोणतंही काम कोणताही उपाय आणि कोणतीही सेवा करताना आपला श्रद्धा आपला जो दृढ विश्वास असतो देवावरचा तोही तितकाच महत्वाचा असतो तरच आपल्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला लवकर मिळत असतं आणि संपूर्ण फलप्राप्ती आपल्याला होत असते तर अशी ही माहिती होती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया इतरांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ